आजच्या सुपरफास्ट टेक्नॉलॉजीच्या युगातील मोठा आविष्कार म्हणजे AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स. या वेगळ्या धाटणीचे आणि तितक्याच सुपर डुपर हिट टेक्नॉलॉजीचे अनेक चमत्कार आपण ऐकलेही असतील आणि पाहिलेही असतील. भूतकाळातील एखाद्या व्यक्तीचं चित्र रेखाटणं असो, आजारी रुग्णाला औषध सांगणं असो, किंवा एखाद्या विषयावर निबंध लिहिणं असो की नॉलेजच्या महासागरात काही शोधणं असो, या सगळ्याच गोष्टी AIच्या मदतीने अगदी आता सोप्या वाटू लागल्यात. या तंत्रज्ञानाच्या मदतीने माणसाचं जीवन, रोजची कामं आणि कार्यालयातील कामंही अगदी सोपी झाली असली तरीही अनेकांना हा ऑनलाईन मित्र शत्रू वाटू लागलाय. आता हे काहीही असू द्या, पण आज AI तंत्रज्ञान विविध क्षेत्रात वापरलं जाऊ लागलंय. तर याच AIची एक मोठी बातमी आली ती दक्षिण भारतातील केरळ राज्यातून, आणि ती म्हणजे केरळ राज्यात पहिली AI शाळा सुरू करण्यात आली आहे. तिरुअनंतपुरम येथे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या पहिल्या AI शाळेचं उद्घाटन करण्यात आले. तर ही शाळा आय लर्निंग इंजिन USA आणि वैदिक ई स्कूल यांच्यामार्फत सुरू करण्यात आली आहे. AI टूलच्या मदतीने शाळेतील अभ्यासक्रम, पर्सनलाइज्ड लर्निंग, मूल्यांकन आणि शिक्षणाच्या अन्य घटकात या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. जर तुम्ही असा विचार करत असाल की आता या शाळेत शिक्षकांचं काही काम नाही आणि तंत्रज्ञानाच्या मदतीनेच विद्यार्थ्यांना शिकवलं जाईल, तर घाबरू नका, कारण असं काहीही होणार नाही आहे. ही पहिली AI शाळा इतर शाळेंसारखीच आहे. मग या शाळेत वेगळं आहे तरी काय, असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर या शाळेत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या अनुभवात वाढ व्हावी यासाठी AI आणि ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजिकल सिस्टीमची मदत घेण्यात येणार आहे. म्हणजेच आता देशात शिक्षणाचं नवं युग सुरू होणार आहे. आणि या प्रकल्पात पूर्व मुख्य सचिव, DGP आणि कुलपती यांसारखे तज्ज्ञ काम करणार आहेत. तर वैदिक ई स्कूलच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार AI शाळा शिक्षणाचा एक नवीन दृष्टिकोन विकसित करणार आहे. जागतिक पातळीवरील शिक्षण देण्याच्या उद्देशानेही या तंत्रज्ञानाच्या ताकदीचा वापर करता येणार आहे. तर फक्त शाळेतीलच शिक्षण नाही, तर क्वालिटी लर्निंगचा फीलही विद्यार्थ्यांना याच मार्फत मिळेल. या शाळेमार्फत सुरुवातीला 8वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येणार आहे. तर यासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरणातील निकषांचा आधारही घेण्यात आलाय. शाळेतील AI संचलित सुविधांमध्ये मल्टी टीचर रिव्हिजन सपोर्ट, मल्टी लेवल असेसमेंट, ॲप्टिट्यूड टेस्ट, सायकोमेट्रिक काउन्सिलिंग, करिअर मॅपिंग, मेमरी टेक्निक, संचार आणि लेखन कौशल्य, इंटरव्ह्यू अँड ग्रुप डिस्कशन, मॅथमॅटिक्स स्किल्स, इमोशनल अँड मेंटल स्किल्स डेव्हलपमेंट यांचा समावेश आहे. तर या शालेय परीक्षांव्यतिरिक्त मुलांना JEE, नीट, CUET, CLAT, GMAT आणि IELTS यांसारख्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी देखील तयार केलं जाणार आहे, जेणेकरून विद्यार्थी या परीक्षांमध्ये चांगली कामगिरी दाखवू शकतील. तर याशिवाय AI स्कूलचं सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्य म्हणजे ते विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी नियोजन करण्यास मदतही करणार आहे. प्रतिष्ठित परदेशी विद्यापीठांमध्ये शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी याचाही वापर करण्यात येणार आहे, जेणेकरून विद्यार्थी हे परदेशात शिक्षण घेऊ शकतील. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्या विषयांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका.